नमस्कार, मी आदित्य. खूप गॅप नंतर मी आज एक व्हिडिओ पोस्ट करतो आहे, पण बस झाल्या सुट्ट्या. आतापासून मी रेग्युलर व्हिडिओज पोस्ट करत जाईल. चला आता आपण पुस्तकाकडे वळूया. वेळ आपल्या प्रत्येक श्वासासोबत सतत पुढे चालत जाणारा घटक. आजच्या 21व्या शतकात कदाचितच कोणी असेल की ज्यांना दिवसातले 24 तास पुरेसे वाटतील. मेजॉरिटी तर असे लोक आहेत की ज्यांना 24 तासांनंतरही काही तास दिले तर तेही अपुरे पडतील. मग एका साधारण व्यक्तीच्या आणि यशस्वी व्यक्तीच्या वेळेच्या वापरात नेमका फरक असतो तरी काय? तसं पाहायला गेलं तर टाईम मॅनेजमेंटचे सगळे फंडे आपल्याला माहिती आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर दैनंदिन लिहिणे, शॉर्ट टर्म लाँग टर्म गोल्स ठेवणे, पुढच्या 5 ते 10 वर्षात आपल्याला कुठे पोहोचायचं आहे त्याची माहिती आणि त्यासाठीची तयारी करणे, ही सगळी माहिती असूनही आपण वेळ मॅनेज का नाही करू शकत? यासाठीच मी टाईम मॅनेजमेंट या विषयावर 3 ऑडिओ बुक्स ऐकली. त्यापैकी डॉक्टर सुधीर दीक्षित आणि ब्रायन ट्रेसी लिखित टाईम मॅनेजमेंट ही पुस्तकं तुम्ही दुकानात विकत पण घेऊ शकता. तिसरं पुस्तक मात्र ऑडिओ पॉडकास्ट आहे, टाईम मॅनेजमेंट वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचे 30 सिद्धांत लिहिणाऱ्या डॉक्टर दीक्षित यांची अनेक पुस्तकं मराठी आणि गुजरातीत अनुवाद करण्यात आली आहेत. त्याचबरोबर त्यांनी काही पुस्तकं किंडलसाठीसुद्धा लिहिलेली आहेत. वेळेच्या उपयोगाचे 30 सिद्धांत या पुस्तकात त्यांनी 30 प्रिन्सिपल्स दिले आहेत वेळेच्या सदुपयोगासाठी. आणि टाईम मॅनेजमेंट या विषयाला संपूर्ण न्याय देत त्यांनी हे पुस्तक अतिशय मोजके आणि ॲक्युरेट शब्दात लिहिलं आहे. याचप्रमाणे कॅनेडियन अमेरिकन मोटिवेशनल स्पीकर असलेले ब्रायन ट्रेसी यांनीसुद्धा 70 हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत, ज्यांचा इतर अनेक भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आहे. त्यांनीसुद्धा या पुस्तकात 21 अतिशय परिणामकारक सिद्धांत दिले आहेत वेळेच्या उपयोगासाठी. आणि ज्या तिसऱ्या पुस्तकाबद्दल मी आज बोलणार आहे ते आहे डॉक्टर राधाकृष्णन पिल्ले यांचं स्टोरीटेल या ॲपवरील चाणक्य एव्हरीडे हा ओरिजिनल ऑडिओ पॉडकास्ट. या पॉडकास्टमध्ये टाईम मॅनेजमेंट व्यतिरिक्त इतरही काही विषय चाणक्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी हाताळण्यात आले आहेत, पण वेळेच्या उपयोगाचं महत्त्व आणि काही छान टिप्स दिल्यामुळे मी या पुस्तकाचासुद्धा उल्लेख करतो आहे. या 3ही पुस्तकांमध्ये काही कॉमन पॉईंट्स आहेत आणि सोबतच काही मुद्दे एकमेकांपेक्षा जरा वेगळे आहेत. पण लक्षात घेण्यासारखी बाब ही की या 3ही पुस्तकांच्या मदतीने आपण आत्ता ज्या प्रकारे वेळेचा वापर करतो आहे त्यापेक्षा किमान दुप्पट इफेक्टिव्ह वापर करू शकतो. नाव लेट अस डाईव्ह इन टू द बुक्स. महत्त्वाचा मुद्दा असा की आपल्याला जर टाईम मॅनेजमेंट शिकायचं असेल तर त्यासाठी आपला वेळ कुठे वाया जातो आहे हे आधी बघावं लागेल, आणि त्यासाठी आपल्याला शाळेत शिकवलेला फंडा वापरावा लागेल. शाळेत शिकवलेला फंडा म्हणजे दैनंदिनी किंवा जर्नल लिहायचा. किमान 10 दिवस रोज तुम्ही दिवसभर काय करताय हे जर तुम्ही लिहून पाहिलं तर तुम्हालाच चित्र स्पष्ट होईल. TV, फोन, सोशल मीडिया, वेबसिरीज या गोष्टी आपल्याच नकळत आपला वेळ वाया घालवत असतात. माझ्या मते या सगळ्यात किती वेळ जातो आहे हे बघायचं असेल तर एका दिवसात जेवढा वेळ जातो आहे त्याला 365 गुणायचा. म्हणजेच जर दिवसाला तुम्ही 1 तास TV बघताय तर वर्षभरात तुम्ही 365 तास म्हणजेच जवळजवळ 15 दिवस TV पाहण्यात वेळ घालवाल, जो वेळ तुम्ही एखाद्या चांगल्या कामाला देऊ शकता. म्हणूनच जर्नल लिहा, आपल्या वेळेचा रिव्ह्यू घ्या. टाईम मॅनेजमेंट शिकायचं असेल तर सगळ्यात आधी आपलं वैयक्तिक आणि आर्थिक ध्येय लिहा. ध्येय डोळ्यासमोर न ठेवता जर टाईम मॅनेजमेंट टेक्निक्स वापरल्या तर त्यांचा काहीही फायदा नाही. आधी सांगितल्याप्रमाणे जर्नल लिहिल्यावर तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात येईल, ती म्हणजे दिवसातल्या कोणत्या वेळी तुमची एनर्जी लेवल सगळ्यात जास्ती असते आणि दिवसातल्या त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची कामं करायची. आता सगळ्यात महत्त्वाची कामं कोणती आहे हे डिसाईड करायला सकाळी उठल्यावर एक टू डू लिस्ट बनवा आणि त्यानंतर कामं प्रायोरिटाईज करा. आणि ही पुस्तकं ऐकताना मला अजून एक गोष्ट कळली, ती म्हणजे कुठलंही काम हे 20% वेळात 80% पूर्ण होतं तर ते काम परफेक्ट झालं पाहिजे. या 18 पॉईंट 20% काम करायला 80% वेळ वाया जातो. त्यामुळेच काम करताना डेडलाईन ठरवणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला न्यूटनच्या गतीचा पहिला नियम आठवतो? तोच नियम जो सांगतो अन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन इन रेस्ट ऑर इन मोशन अनलेस एनी एक्सटर्नल अनबॅलेन्स्ड फोर्स ॲक्ट्स ऑन इट. आता तुम्ही म्हणाल की न्यूटनच्या नियमाचा आणि टाईम मॅनेजमेंटचा काय संबंध? तर त्याचं असं आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतःला शिस्त लावून ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही तोपर्यंत तुम्ही आहात तिथेच राहाल, वेळ फक्त पुढे जाईल. त्यामुळे आजच डिसिजन घ्या. आणि कुठलंही काम करताना अडचणी येणारच, त्यामुळे खचून न जाता त्यावर काय तोडगा निघतो आहे ते बघा. आपला कुठलाही प्लॅन, मग तो शॉर्ट टर्म असो किंवा लाँग टर्म असो, लिहून काढा. गोष्टी लिहिल्या असतील तर प्रोसेसिंग सोपं होतं. अजून एका गोष्टीकडे माझं लक्ष गेलं, ती म्हणजे टाईम मॅनेजमेंट शिकताना आपल्याला मल्टीटास्किंग येणं खूप गरजेचं आहे. मल्टीटास्किंग आपण आईकडे बघून शिकू शकतो. कसं आहे,
घर असो किंवा ऑफिस, वुमेन आर द ग्रेटेस्ट मल्टीटास्कर्स. आता आपल्या रिव्ह्यूचा सगळ्यात शेवटचा टप्पा. या पुस्तकातून मी काय शिकलो? भविष्यात लोकांनी तुम्हाला मान द्यायला हवा असेल तर आत्तापासूनच वेळेला मान द्या. पर्सनल डेव्हलपमेंट खूप गरजेचं आहे, त्यासाठी वेळ काढा. टू डू लिस्टसोबतच एक नॉट टू डू लिस्ट बनवणंसुद्धा गरजेचं आहे. आणि नाही म्हणायला शिका. मी या विषयावर ऑलरेडी एक व्हिडिओ केलेला आहे, तो बघायचा असल्यास आय बटनवर क्लिक करा. चला तर आज इथेच थांबतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुमचा अभिप्राय मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत एका नवीन पुस्तकासह. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.